कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला किडनॅप केल्यात माझी काय चुकी अर्जुन? अगं पण तू तिकडे गेलीस नसती तर त्यांनी तुला किडनॅप कसं केलं असतं? पण किडनॅप करायचं तर कुठे कुठून केलंच असतं ना अर्जुन. रजा घेऊन घरात थांबली असतीस तर घरी आली असते का तुला किडनॅप करायला? दे अर्जुन ऐक ना, आपण नको बोलूया या विषयावर, आपले वाद होत आहेत. नकोच बोलूयात. खरंच अर्जुन? खरंच नको बोलू. अर्जुन, मी ना स्वतः लई लकी समजते, मला तुझ्यासारखा नवरा मिळा. आता बघ की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला काही काही गोष्टी माहीत नाही, त्या तुला माहिती आहेत. केवढी काळजी घेतोस, काळजी बोटी सगळं करूनही घेतोस माझ्याकडनं. तुला सांगू का, आपल्यासाठी हे प्रिव्हिलेज आहे, पण बाकीच्या जोडप्यांचं काय? आपल्या आजूबाजूला अशी कित्येक जोडपे जे भर उन्हात राब राब राबतात, दिवसभर कष्ट करतात, तेव्हा कुठे त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय होते आणि त्यात काही गरोदर माहिती, त्यांची काळजी कोण घेणार रे? कशी घ्यायची त्यांची काळजी? तुला माहिती आहे हिरकणी योजना जेव्हा मी डिझाईन करायला घेतली होती ना, तेव्हाच ठरवलं होतं माझा अर्जुन माझी कशी काळजी घेतो तशीच त्या बायकांची काळजी घेणारं कोणतरी पाहिजे, अगदी तसंच. आणि मी तसंच डिझाईन केलं. सगळ्यांनी केवढं कौतुक केलं, केवढं भारी डिझाईन झालं होतं, उत्तम डिझाईन हिरकणी योजनेचं. आणि आता त्याच योजनेबाबत हे असं सगळं घडतंय अर्जुन, एवढ्या जवळची योजना आहे माझ्यासाठी, मला काहीतरी वाटणार ना. कळतंय मला हिरकणी योजना तुझ्यासाठी किती महत्वाची. मी मगाचपासून जे जे काय बोललो त्याचा साधा उल्लेख पण केला नाहीस का तू? अर्जुन अरे तर मी आपलं घर आणि बाळ का तुझं काम, तुला एक काहीतरी निवडावं लागेल. अर्जुन तू काय बोलतोयस? मी चिडून नाही बोलतोय, मी शांतपणे बोलतोय. तुला एक काहीतरी निवडावं लागेल. आजपर्यंत मी तुला लय समजून घेतलंय, आज तू प्लीज समजून घे मला. आपलं घर, मी आणि बाळ का तुझं काम, यापैकी एक निवड. अजून हे अवघड आहे, तुला कळत आहे का? नाही, हा अवघड निर्णय तुला घ्यायला लागला. आणि बघ तू जे काय निवडशील ना ते मान्य असेल मला, फक्त त्याचा परिणाम तुला भोगावा लागेल एवढंच. एक मिनिट, परिणाम म्हणजे? म्हणजे मला कळल तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे ते. मला कधीच वाटलं नव्हतं आपली ह्या अशा विषयावर चर्चा होईल. मला पण नव्हतं वाटलं आपे की आज तू परत कामाचाच विषय काढशील म्हणून. अर्जुन अरे हे दोघांमधून एक निवडणं अवघड आहे, मी कसं निवडू? मी कसं सांगू आपे, माझ्यासाठी सोपं आहे. तू, बाळ आणि कदम एवढंच आयुष्य आहे माझं, खरंच. अर्जुन हे नको परत परत त्याच विषयावर बोलायला, आपल्यात वाद होतात. आज विषय मिटूनच टाकू आपण. तुला एक काहीतरी निवडायलाच लागेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कामाबद्दल बोलणार होतीस ना, दुसरं काय असणार आहे अजून? मी असं का बोलताय? मी काय मुद्दम करते वे? कामाची विचार डोक्यातच जातच नाही, त्याला मी काय करू? आपे तू आता ठरवूनच टाकी या सगळ्याचा विचार नाही करायचा आहे. अपर्णा मॅम आत येऊ? ताई डे मॅडम अहो या की या या ताई बसा प्लीज बस. रुपाली ताई पिऊ ताई डेप्युटी कलेक्टर तायडे मॅडम. हो यांना ओळखतो आम्ही, त्या दिवशी भेटलो ऑफिसमध्ये. अच्छा अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं, आमच्या घरातल्या सगळ्या बायका त्यांची आपली ऑफिसमध्ये कशी काम करते हे बघायला आल्या होत्या, मला त्याची कल्पनाच नव्हती. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बर तुम्ही दोघी जणी बोलत बसा, मला फक्त सांगा काय घेणार, चहा का कॉफी? कॉफी अर्धा कप चालेल. बर बोला. खरं तर हे असं एखाद्या ऑफिसरच्या घरी येऊन कामाचं बोलणं
माझ्या तत्वात बसत नाही, पण विषय तेवढाच गंभीर आहे. काय झालंय? तुम्ही तुमची योजना वाचवायला ह्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं. एक एक मिनिट, तुम्ही काय बोलताय असं? तुम्ही तुमची योजना वाचवण्यासाठी ही बातमी दिली हे मला अजिबात पटलेलं नाही आहे, आणि तुम्ही असं वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. नाही नाही, पण ही बातमी मी नाही दिली आहे. हे कसं शक्य आहे? ही बातमी तुमच्या भावाने दिली आहे, आणि ही योजना बंद होणार आहे हे त्याला दुसरं कोण सांगणार आहे? आणि तसंही या योजनेबद्दल तुम्हाला, मला आणि गायतोंडेंनाच माहिती होतं. बस. हो, पण मी तुम्हाला तेच सांगतेय, याची बातमी करा असं मी नव्हतं सांगितलं कुणाला. हे बघा, तुम्ही मला माझ्या योजनेला जर तुमचा विरोध असेल तर तसं स्पष्ट सांगा. माझं वैयक्तिक ह्यामध्ये काहीच नाही आहे, आणि तुमची हिरकणी योजना तोट्यात चालली आहे म्हणून दुसरी योजना आणायचं म्हणत होते मी. एक 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 मिनिट तायडे मॅडम, यात माझंही काही वैयक्तिक नाही आहे, आणि तुमच्या योजनेला माझा विरोध आहे असंही नाही आहे. हा गैरसमज असेल तर आत्ताच तो काढून टाका. हे बघा, हिरकणी योजना बंद पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. कदाचित ती योजना मी सुरू केली आहे म्हणून मला त्याबद्दल जरा जास्त वाटत असेल, आणि त्यापेक्षाही त्या योजनेचा महिलांना जास्त लाभ होतो आहे. मग ही बातमी दिली कोणी? म्हणजे तुमच्या भावाला सांगितलं कोणी? आपण दोघी नाही तर मग गायतोंडेंनी? हो, पण तुम्ही गायतोंडेंवर कारवाई करू नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मला जेवढं या योजनेबद्दल वाटतं तेवढंच त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी हे सगळं केलं असेल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, मला अजिबात पटलेलं नाही आहे. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते, आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट जरा स्पष्टच सांगते. या योजनेचा सर्वस्वी निर्णय सेक्रेटरी सरांना घेऊ द्यावा अशी माझी इच्छा आहे. हे बघा तायडे मॅडम, कुठलीही योजना तुमची किंवा माझी वैयक्तिक नाही आहे, ती लोकांची असते, आणि यानंतर हे असं काही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. नक्की नक्की. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे, पण मी यावेळेस शांत बसेन, पण फक्त याच वेळी येते मी. मॅडम ती कॉफी? नाही, नको, राहू दे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशिगंध, काय लक्ष कुठे आहे? काय नाही सर. तू इथे कशाला आलीस माहितीये? हो. कशाला? बॅडमिंटन. मी लगेच प्रॅक्टिस सुरू करते. वेट वेट वेट, तू हा ड्रेस का घातलेस? काय विचारतोय? सर मी नेहमी याच कपड्यात खेळते. एक छोट्या कपड्यात मी कम्फर्टेबल नाही आहे. वॉट? तू कम्फर्टेबल नाही आहेस? ते कपडे मुळातच कम्फर्टसाठी बनवले जातात, माहिती आहे ना तुला? ह्या कपड्यांमध्ये खेळताना तुझी ओढणी पायात अडकली तर काय करशील? शाळेत गेली आहेस तू? तिकडे युनिफॉर्म होता? हा सुद्धा युनिफॉर्मच आहे. व्हॉट्स द प्रॉब्लेम? आणि प्लीज मला मुलींचे संस्कार अशी कारणं देऊ नकोस प्लीज. जरी लोकांची नजर वाईट असेल तरी आपण घाबरायचं नसतं. यू हॅव टू फाईट फॉर युअरसेल्फ. लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गेमकडे फोकस करता आलं पाहिजे. सो यू डिसाईड, तुला लोकांसाठी एक आयडियल गर्ल बनायचं आहे किंवा त्यांनी कधीच बघितली नसेल अशी एक बॅडमिंटन प्लेअर. सर, सर, सर प्लीज एक चान्स. हे बघ, जर तू स्पोर्ट्स वेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ॲटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाईज यू कॅन गो होम.
इकडे बॅडमिंटन टाक. स्पोर्ट्स पर्सन आहेस निशिकांत, तुला फक्त स्वतःला त्याची आठवण करून देण्याची गरज आहे. आय एम श्योर यू विल डू इट. लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गेमकडे फोकस करता आलं पाहिजे. तुला लोकांसाठी एक आयडियल गर्ल बनायचंय किंवा त्यांनी कधीच बघितली नसेल अशी एक बॅडमिंटन प्लेअर. जर तू स्पोर्ट्स वेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ॲटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाईज यू कॅन गो होम. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आता खरं सांगशील, मी बॅडमिंटनच्या सिलेक्शनला जाऊन चूक केली का? नाही, तिथे गेली नसतीस तर चूक झाली असती, जी पुन्हा कधीच सुधारता आली नसती. पण सिलेक्शन होऊनही तसं काही चांगलं घडतच नाहीये ना. नीट सांगशील का काय झालंय? मला सांग, हा ड्रेस वाईट आहे? नाही, मी अशाच ड्रेसवर तालुक्यातली स्पर्धा जिंकले ना. मी त्यांना हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की खेळाला जसे नियम असतात ना, तसं त्यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मला पण महत्व असतं, आणि तो घालून यायचा. त्यांना कसं सांगू की माझ्या घरातून असे कपडे घालायची परमिशन नाहीये, राईट? निशा गं, पण त्यांचं काय चुकलंय? लुक, युनिफॉर्म मध्ये पण एक डिसिप्लिन असतो, आणि इनफॅक्ट त्यात तू अजून कम्फर्टेबली खेळू शकतेस. आणि ठीक आहे ना, एवढंच असेल तर आपण तुझ्यासाठी नवीन कपडे घेऊ शकतो ना. इट्स ओके. ठीक आहे. काय तू तू काय बोलतेस? आणि हे सगळं दादांना कळलं तर? निशी, तू खेळतीयस हे तुझ्या बाबांना कळलंय का? नाही ना, मग आता हेही कळणार नाही. मला खूप भीती वाटते उभी. नीरज सरांनी वॉर्निंग दिली आहे, बॅडमिंटनचे कपडे नसतील तर येऊ नको म्हणालेत मला. गुड, सॉलिड आहे तुझा कोच. डिरेक्ट येऊ नको म्हणाला, मान्य तुझ्या सरांना. हे एवढं कपड्यांचं सोडलं ना की ते बाकी छान आहेत, म्हणजे खूप छान शिकवतात, अगदी प्रत्येक गोष्ट अशी समजावून सांगतात ते. ए हा, पण उगाची सहानुभूती दाखवत नाही का? एकदम शिस्तप्रिय. एखादं त्यांना खेळ आवडलं ना की लगेच म्हणतात हे होईना बाद. ते जेव्हा खेळतात ना तेव्हा असं बघत राहावं असं वाटत. खेळाला की सरांना? ओवी, अगं म्हणजे किती ते कौतुक तुझ्या सरांचं. आय अंडरस्टँड तुझं खेळावर प्रेम आहे, पण खेळ शिकवणाऱ्यावर प्रेम करू नको. तू वेडी आहेस का? सर आहेत ते माझे, आणि हे असं प्रेम बीम मला नाही जमायचं कधीच. बघू आपण काय होत आहे ते, पण त्यासाठी तुला त्यांना भेटावं तर लागेल ना. आता बस झाली गंमत उभी, तर मला काही सुचत नाहीये. एकीकडे दादा आहेत आणि एकीकडे नीरज सर. निशी, तुला कोणाचं पटतंय ना ते तू ठरवायचंस.
विचार स्वतःच्या मनाला, मिळेल तुला उत्तर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी ओवी काय अजून उठली नाही, चल उठ ना पटकन. तशी थांब थोडा वेळ, प्लीज थोडा वेळ, अजिबात नाही हा. ओवी चल पटकन उठ, चल. ओवी काय, ए चल उठ ना, चल आपल्याला जायचंय ना. ओवी आपल्याला स्पोर्ट्स वेअर आणायला जायचंय ना. खरच फायनली तू तुझ्या कोचचं ऐकायचं ठरवलंस तर. फायनली मी माझं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. वॉट एव्हर, पण आता निशिगंधा कोच स्पोर्ट्स वेअर मध्ये स्पोर्ट्स पर्सन सारखा जाणार. यप्पी, आपको हॅपी. पण ऐक, आता मला तुझी मदत लागणार आहे. आय एम ऑलवेज रेडी, बोला. आपण दोघी आता स्पोर्ट्स वेअर घ्यायला जाऊया. हा आणि तुझ्या दादांनी बघितलं तर शपथ. मग आता आपण कसं जायचं? डोंट वरी डोंट वरी, माझ्याकडे एक सोल्युशन. तू घरी नसतेस ना म्हणून मी एका ऑनलाईन कोर्ससाठी अप्लाय केलंय, आणि त्यासाठी मला वायफाय लागणार आहे, जेथे घरात नाहीये. मग मला सायबर कॅफे मध्ये जावं लागेल ना, तेच रिझन देईल. शपथ, तू कसली भारी आहेस, मला सांगे तुला सुचत कस? सुचत कारण मलाही तुझं स्वप्न पूर्ण होताना बघायचं. आणि मग माझं डोकं ना स्ट्रोक मारल्यावर शटल कॉक कसा जातो, एक्झॅक्टली तसा चालायला लागतो. बरं आवड पटकन आपल्याला जायचंय उभी. तुमका देऊ अजून थोडा घे, तू पण खाऊन घे ना. घेते नंतर. बरं निशी, आज किती वाजतील तुका परत येऊ? त्याचं काय, बंधू भाऊ का आंबोळ्या खाऊशा वाटतात म्हणून आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याचा सांबार करतले. येशील ना वेळेत, लवकर ये जरा. अजय लवकर ये म्हणजे? हो दादा. अजय जास्तीचा वर्ग आहे. तुझ्या तोरसकर मास्तरांना फोन करून विचारतो नक्की काय झालं. दादा मामा, ते सर तुझे मित्रच ना? माझा शाळेतला मित्र, स्वतः शाळेत असताना दांड्या मारायचा, आणि आता मुलांचे जास्तीचे वर्ग घेतो. बरं काय होतं, येताना पटकन एसटी मिळत नाही रे. पण आज काही प्रॉब्लेम येणार नाही, मी जाते तिच्या सोबत. म्हणजे इंटरनेट साठी मला सायबर कॅफे मध्ये जायचंय, माझा ऑनलाईन लेक्चर आहे म्हणून निशी सोबत जाते. मला अजून इथले रस्ते नीट माहीत नाहीयेत ना. सिनू, तुझं आता काही काम आहे का? नाही तसं काही काम नाहीये. सांग ना, तुझं काही काम आहे का सांग. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चहा देऊ तुम्हाला? पेटी घरात नाहीये तरी अजून काहीच चर्चा कशी नाही झाली, नक्की काय भानगड आहे?
मी एवढं सगळं करून काहीच हाती लागलं नाहीये माझ्या. पेटी जर रिकामीच होती तर मग एवढा सगळा प्रपंच कशासाठी मांडला होता? आणि नेत्रा इंद्राणी दोघी अजून गप्प कशा? की अन्न माहीत होतं या पेटीत काहीच नाहीये ते. काय चाललंय नक्की? गुड मॉर्निंग नेत्रा. गुड मॉर्निंग आत्या. नेत्राने चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय रूपालीला. नेत्रा नेत्रा इंद्राणी. आजी काय झालं? काय झालं? अग देवघरात पेटी नाहीये. काल रात्री दिवा लावला तेव्हा होती, आता नाहीये. पेटी नाहीये म्हणजे कुठे कुठे गेली? तू कुठे दुसरीकडे नेऊन ठेवली आहेस का पेटी? हो. कुठे ठेवलीस? आजी तुम्ही आधी शांत व्हा, काळजी करू नका. ती पेटी आमच्याकडून उघडली जात नव्हती ना, म्हणून मग ती आम्ही त्रिनेना देवी आईच्या चरणाशी नेऊन ठेवली आहे. म्हणजे खरं तर हे कोणाला कळू न देता करायचं होतं, म्हणून काल रात्रीच इंद्राणी आत्या गेल्या होत्या बाबूशीला आणि पेटी ठेवून आल्या. काळजी नका करू. देवळात पण बरं झालं आई, पेटी घरातून गेली. इथे या घरात या असल्या गोष्टी नकोच होत्या आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अग्निमुद्रा. पण हिला सूर्यमुद्रा ही म्हटलं जातं. आणि ही मुद्रा करताना तुम्हाला तुमच्या शक्तीचा वापर करता येतो. आत्या याचा अर्थ तुम्ही देवी आईला साक्षी मानून अग्निदेवतेला आवाहन करता आणि ही मुद्रा तुम्हाला तुमच्या दिव्य शक्तीचा वापर करायला मदत करते. म्हणजे कदाचित तुम्ही अग्नितत्व असू शकता. असू शकत तू म्हणतेस ते मी कधी असा विचार केला नव्हता. पण जर मी अग्नितत्व आहे तर मग कदाचित तू जलतत्व असशील. असू शकत. आणि पहिली पेटी भूमितत्वाची होती, ती आपल्याला जमिनीत सापडली. आणि जर पंचपेटिकेतली दुसरी पेटी अग्नितत्वाची असेल तर ती अशा ठिकाणी सापडेल जिथे अग्नी आहे. आणि मला संकेतात सुद्धा अग्नीच दिसला होता, त्यामुळे असं होऊ शकत. कुठे असेल ही पंचपेटिकेतली दुसरी पेटी? थांब एक मिनिट. कुठे सापडावी तुझी दिव्य पेटी, जिथे पाप पुण्यात चाले कसोटी. सोडी कुणालाच निर्वाण पथ जे, जिथे अंत आरंभ नियती सबिलगी.
जिथे पाप पुण्यात झाले कसोटी, पाप पुण्यात झाले कसोटी. कसोटी म्हणजे परीक्षा, बरोबर. पाप पुण्यात झाले कसोटी. मग आणखी काही अर्थ असेल का परीक्षा? पारख. पारख. देव आपली परीक्षा घेतो असं आपण म्हणतो, म्हणजे देव आपली पारख करतो. म्हणजे पाप पुण्यात झाले कसोटी, पाप पुण्याची पारख. पापाची पारख, पापाची पारख होते नरकात आणि पुण्याची स्वर्गात. पण मग इथे एकत्र आलंय पाप पुण्याची झाले कसोटी. मग असं एखादं ठिकाण जिथे पाप पुण्याची तुलना होते, म्हणजे एकाच ठिकाणी होते, असं कुठलं ठिकाण आहे बघा. सोडी कुणालाच निर्वाण पथ जे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. निर्वाण पथ, निर्वाण म्हणजे निर्वाणीची हाक म्हणतात. किंवा एखादी थोर व्यक्ती जर वारली तर निर्वाण किंवा महानिर्वाण म्हटलं जात. म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू आणि पथ म्हणजे मार्ग. मृत्यूचा मार्ग म्हणजे जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे, म्हणजे अशी जागा जिथे जिथे जीवनाचा अंत नाही, जीवनाचा आरंभ होतो. स्मशान. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आता मास्तरीन भाई, आता ना मी काय तुमची साथ सोडत नसतो. आणि राहता राहिला प्रश्न, तुम्ही आम्हाला बायकोचं प्रेम देऊ शकणार नाही असं तसं, तर ते आम्हाला माहीत आहे मास्तरीन भाई की आत्ता तुमच्या मनात आमच्याविषयी असं काय नाही जाय, त्याचं काय होऊ शकत नाही. तेवढं ओळखतो की आम्ही तुम्हासनी. पण एक सांगू काय, आम्ही का नाही हार मानत नाही मास्तरीन भाई. हां, एखाद्या विषयाला हात घालायच्या आधीच 10 वेळा विचार करतोय, पण एकदा का विषय हातात घेतला किंवा तो किती बी हार्ड का असं ना, मग आम्ही सुट्टी देत नाही, तो सोडवल्याशिवाय राहत नाही. आम्हाला माहित आहे तुम्हाला काय आमच्याविषयी प्रेम प्रेम काय वाटत नाही. सॉरी. तुमची चूक नाहीच आहे त्याच्यात, तुमचा काहीच दोष नाही. जे काय झालं त्याला आम्ही जबाबदार आहे मास्तरीन भाई. आणि नसलं तर काय होते, त्याला नसलं तर नसलं प्रेम, त्याला काय करणार. पण आहे का नाही, आमची आणि आमच्या प्रेमाची ताकद एवढी आहे मास्तरीन भाई की आम्ही 100% तुमच्या मनात कवा ना कवा प्रेम निर्माण करणार, म्हणजे करणार बघा तुम्ही. कारण कसं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काय आम्हाला नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. त्याच्याशिवाय नवरा बायकोचं नातं म्हणून ते काय होणार नाही आपल्यामध्ये. आणि आम्ही काय तुमच्यावर बळजबरी तर करणारच नाही. आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहीत आहे, संसारात ना सगळ्यात जास्त महत्वाचं आणि अवघड काम असते ते बायकोचं मन जिंकणं. आणि आम्हाला तुमच्या संग संसार करायचा आहे, त्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू, किती बी अवघड काम करू. हां, तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका, अजिबात टेन्शन. ह्या खोलीत राहताना पण आपण फ्रेंड म्हणून राहूया, मित्र मैत्री म्हणून. एफ बी बी बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. हां, ते म्हणून राहूया आपण. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आमच्यावर फक्त विश्वास ठेवा मास्तर. आम्ही कुठलीच जबरदस्ती तुमच्यावर करणार नाही. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर अधिपती. हां ठीक आहे. आणि आता इथनं पुढं फक्त तुम्ही हसत राहा. आमच्या आईसाहेब जरी काय बोलले असतील ना, ते तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. त्यांचं मत आपण बदलूय की आपण बदलूया. तुम्ही फक्त हसत राहा. आणि आता बघा, असं बी दिवाळी यायला लागल्या, पोरासनी सुट्ट्या पडणार आहेत, जरा सबुरीनं घेऊया, थंड डोसक्यानं घेऊया,
सगळं तुमच्या मनासारखं करणार एवढं लक्षात ठेवा. असं हसत हवा, असं जरा असं खळत राहायला पाहिजे. गोड गोड गार गार फुला तला मध काय. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. हा ओ थे जो मास्तरीन बाई, आता ह्याच्यात आता चुका काढू नका भाषेच्या. भावन भावना पोहोचल्या ना, मी सांगितलं होतं की तुम्हाला तेवढंच समजून घ्या. अहो समजून घेतल्या, पण भाषा सुधारली पाहिजे ना. ओ आपल्याकडे गणी महिला महिलाला भाषा बदलत्या, माहिती नव काय घेऊन बसलाय तुम्ही. आणि शुद्ध भाषा, हे बघा अधिपती, शुद्ध भाषा बोलायची की नाही हा तुमचा चॉईस आहे. तुम्हाला नसेल बोलायचं शुद्ध, नका बोलू, काहीच हरकत नाही. पण मला शुद्ध बोलता येत नाही म्हणून मी शुद्ध बोलत नाही, हे चुकीचं आहे ना. हे बघा, इंग्रजीचा धिक्कार करणारी काही माणसं असतात, त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते धिक्कार करतात. तसं योग्य नाही ना. गरज पडली तर शुद्धही बोलता आलं पाहिजे. मला शुद्ध भाषा बोलता येते, पण मला माझ्या पद्धतीची भाषा आवडते, त्यातला गोडवा आवडतो, म्हणून मी माझ्या पद्धतीने बोलतो. हे जास्त योग्य नाही का? हा नाही, पण बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आम्हाला काही शुद्ध भाषा काय येतच नाही अशातला भाग नाही हो. ते काही जमाय नाही असं नाही. आता गरज पडली की शुद्ध बोलतोयच की आम्ही. पण तुम्हाला खरं सांगू काय, आमच्या कोल्हापुरी भाषेला गोडवा आम्हाला आवडतोय, त्यामुळे डेली रुटीन मध्ये आम्ही तेच बोलतोय ना. रुटीन, रुटीन असा शब्द आहे. अहो तुमचं मास्तरनीचं मेंदू थांबतच नाही का? भार 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 चालूच असं घ्यायचं दिवस रात्र. बघ आता रात्री एवढे वाजले तरी एक शाळा घेणं चालू आहे तुमचं. वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. आई शपथ, काय कळलं नाही तुम्ही काय म्हणलं. मला एक सांगा, माझं म्हणणं तुम्हाला पटलं की नाही ते सांगा. नाही ते काय आत्ताच सांगता येणार नाही, पण आता तुम्ही जे जे काय काय बोलत होता ना, ते बोलताना तुमचा चेहरा जो काय खुलला होता, एक नंबर. मी तुम्हाला खरं सांगू का, माझा ना चेहरा खुलतोच शिकवताना. माझी मुलं पण मला हेच म्हणतात. मला आवडतं, मला फार आवडतं शिकवायला, असं पॅशन येते. मी नेमकं तेच नाही करताय ते मला आता. हो मास्तरीन भाई, आता मी म्हणलं नव काहीतरी करूया. आली का पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर? अधिपती मी खरंच मी मिस करते शिकवणं. मला मला शिकवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मला मला शाळेची, माझ्या मुलांची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची इतकी सवय झाली ना की मी त्या वातावरणात नसेल ना तर माझा श्वास गुदमरतो. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी सुट्टीच्या दिवशी पण बाबांना सांगायचंय की तुम्ही एक्स्ट्रा क्लास घ्या, कारण मला शिकवायचं आहे. मी शिकवेन मुलांना. ऐका तुम्ही एक काम करा, तुम्ही मलाच शिकवता काय? काय म्हणालात? नाही म्हणजे मी तसं, मला काय, मी ढज विद्यार्थी आहे, पण शिकवल्याने तुम्हाला जरा बरं वाटणार असेल तर मग काय? खरंच? हा म्हणजे बघा, म्हणजे जवळ तुम्ही शाळेत परत रुजू होत नाही तवर तुम्हाला शिकवायचं म्हणजे चालत असेल तुम्हाला. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई बाबा कसे आहेत? आई सारखी रडतीये, देवाला कोसतीये, जेवत नाही अनेक वेळेला, गोळ्या घेत नाही. बाबांना तर काही सुधरतच नाही आहे.
दोघांची अवस्था साधारण साधारण सेमच आहे. कोण वयू कशात? तुझी मुलगी मोठी झाली आहे दादा. आता वहिनीला सांभाळते ती, हा रस्ता दाखवते की कशी मी रिस्पॉन्सिबल आहे. आणि पण नाही रे, आतून खूप घाबरली ती. आणि कोहूच तर वय आहे काय, हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचा वयच नाही तिचा. बिचारीचं बिथरली ती खूप. सगळेच खूप खूप वियर्ड कंडिशन मधनं जात आहेत. शिल्पी, मी ना इकडे नाही थांबू शकत. मला आत्ताच्या आता घरी जायचंय, मला सगळ्यांना भेटायचंय. मला इकडे नाही थांबायचं, समजलं तुला? शिल्पी, तुला कळतंय माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. ते गुंड घरी येत आहेत आणि मला काय होऊ नये म्हणून मी इकडे इकडे लपून छपून राहावं असं वाटतं तुला? एवढा बेकार आहे तुझा भाऊ. आत्ताच्या आत्ता घरी चल. नाही दादा, असं करून नाही चालणार. तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल दादा. हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यांना आपण खरं काय ते सांगूया. आपल्याकडे थोडे पैसे येऊ देत. हा, त्या केकेचे पैसे दिले की मग तू घरी आला मोकळा. हे बघ दादा, तू आल्याचा ना मला आनंद खूप झालाय. पण तू माझी कंडिशन काय विचार कर ना. आत्ता घरी गेले तर मला कोणाला काही सांगता सुद्धा आलं नाही, काही शेअरही करता आलं नाही की तू आहेस. दादा, मी हे सगळं आपल्यासाठी करते, आपल्या फॅमिलीसाठी करते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव दादा, प्लीज प्लीज. दादा, मी जेवण आणलंय, मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी इथे आणल्यात. थोडस खाऊन घेतोस का? किती वीक झालायस तू, थोडस खा. मला अरे नको. काय, तू घरच्यांसमोर जाणारस तेव्हा या अशा कंडिशन मध्ये जाणारस का? काय अवस्था झाली आहे तुझी ही? तू थोडस खाऊन घे बरं, आधी थोडं बरं वाटेल तुला खाल्ल्यावर. बहिणीच्या हातच आहे, थोडं तरी खा. शून दिलं आणतेच. तुमचं हे प्रेम हीच वहिनीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. मला माहितीये दादा, तिच्यापासून दूर तू इथे फार दिवस बंद नाही राहणार. पण जर तू तिच्या ओढीने घरी आलास तर त्याची शिक्षा मी वहिनीला नक्की देणार. तिला मी जेलमध्ये पाठवणार. एक तर तुला मेलेलं राहावं लागेल, नाहीतर वहिनीला जेलमध्ये तरी जावं लागेल. आणि आता मी तुमची ताटातूट केल्याशिवाय गप्प बसणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ऍक्च्युअली शी इज राईट अश्विनी, तू घरीच थांब ओके. आणि सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत ना मी हँडल करते, मी करते मॅनेज ओके. मला जावी दे, मी निघते. हो, यू टू टेक केअर. हा, येस. काय वाटलं तर फोन कर, असं काही रिस्की वाटलं तर. डोंट वरी, मी का हे ओके ओके. चल मी येते. काही लागलं तर कळव गजे. हो हो. हिला आत्ता पुरतं घरी थांबवलं असलं तरी ही बाई काही गप्प बसणार नाही. नाही, कसंही करून दादाला तिथून लवकरात लवकर सेफ जागी शिफ्ट करायलाच पाहिजे. जिवंत असून एवढा जवळ असून सुद्धा अश्विनीला नाही भेटू शकत.
तिला सांगू नाही शकत की तुझा श्रेयस आहे. पार्लर तर बंद आहे. काय गं अश्विनी, नेहमी अशीच करते का ग? पार्लर वेळेवर नको का उघडायला? अगं ती वेळेवरच उघडते, पण जरा तिच्या घरी प्रॉब्लेम झालाय ना. प्रॉब्लेम? तुला माहित नाही तिचा नवरा गेलाय. हो काही काय, किती यंग आहे ती. नशीबच असं आहे त्याला कोण काय करणार. ऍक्सिडेंट मध्ये गेला बिचारा, अख्खी बस जाळली, जागेवरच सगळे ठार झाले. हे जिवंत आहेत, मी सही नाही करणार. वहिनी असं करून कसं चालेल ग? मला माहिती आहे तू कायम आपल्या फॅमिलीच्या भल्याचाच विचार केलायस कायम. पण आता दादा नाही आहे आणि त्याच्या मागे आपल्या कुणाचीच गैरसोय होऊ नये, आपला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याने ही पॉलिसी काढली होती की नाही. आणि त्या पेपर्सवर तू आता सही करायला नाही म्हणतेस, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? असं नको करूस वहिनी. हे बघ शिल्पी, मी आपल्या कुटुंबाचा विचार करूनच सांगते आणि माझी पूर्ण खात्री आहे हे परत येणार आहेत. मग हे जर परत येणार आहे तर मी या इन्शुरन्सच्या पेपर्सवर सही का करावी सांग ना. नाही करणार मी. आणि प्लीज तुम्ही ना सगळ्यांनी टेन्शन नका घेऊ. मला माहित आहे आता पैशांची सोय करणं खूप महत्वाचं आहे आणि काही ना काहीतरी सोय करेन मी. तुम्ही प्लीज काही काळजी करू नका, पण मी या पेपर्सवर सही नाही करणार बस. ताई काहीच ऐकून घ्यायला तयार नाही बाबा. अहो श्रेयस नाही आहे याची जाणीव तिला करून द्यायला हवी. मामा गोष्टी आहेत ना खूप गळाशी आल्यात. जर इन्शुरन्सच्या पैशासाठी ताईला कन्व्हिन्स नाही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. वहिनीने आता इन्शुरन्सचे पैसे घ्यायलाच हवेत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.